राज्यातील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यवेतनात वाढ होणार आहे या संदर्भात राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री राजेंद्र पाटील याड्रावकर यांनी आपली सकारात्मका भूमिका स्पष्ट करीत सदर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवला असून त्यास मान्यता मिळाल्यावर शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या विद्यवेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे राज्यातील मुंबई नागपूर नांदेड आणि उस्मानाबाद अशी चार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय असून यातील पदव्युत्तर विद्यार्थी निवासी अंतर्गत सेवा बजावत आहेत राज्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालयातील पदवुत्तरी निवासी डॉक्टरांना विद्यावेतन दिले जाते तसेच त्यांचे दर तीन वर्षांनी वाढ करण्यासंबंधी आढावा घेण्यात येतो मात्र मे दोन हजार वीसमध्ये आयुर्वेद वगळता केवळ शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालयातील पदव्युत्तर निवासी डॉक्टरांना रुपये दहा हजार एवढे वेदवेतन दिले दिल्याने शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना प्रतिमहा रुपये पाच हजार एवढ्या वेदवेतनात काम करावे लागत होते त्यामुळे शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता याबाबत शासकीय या आयुर्वेदिक महाविद्यालयात निवासी डॉक्टरांनी आपली कैफयत राज्याचे वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर या यांच्याकडे मांडली होती त्यानुसार वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री यड्रावकर या यांनी आपली सकारात्मक भूमिका स्पष्ट करीत यां यातून लवकरच तोडगा काढण्याचे संकेत दिले होते अखेर सदर प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाकडे पाठवण्यात आला असून राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेही याबाबत चर्चा सुरू आहे त्यास मान्यता मिळाल्यास शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांच्या वेतनाचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतानंतर निवासी डॉक्टरांना प्रतिमहा रुपये दहा हजार एवढा वेतन मिळणार आहे नवाम महाराष्ट्रासाठी ओंकार पिसाळ